ठळक घडामोडींचे प्रायोजक संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट कोपरगाव। नाशिक शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ चिंताजनक। सिडकोत कोरोना बाधित रुग्णाला बेडाभावी पालिकेत आंदोलन करण्याची आली वेळ। प्रशासनाची उडाली तारांबळ। शेवटी बेडसाठी लढा यशस्वी करणाऱ्या कोरोना बाधित त्या व्यक्तीचा बिटको रुग्णालयात झाला मृत्यू। समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराजांवरील खटला जिल्हा सत्र न्यायालयानं केला रद्द। पुत्रप्राप्तीच्या त्या वक्तव्यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केला होता दावा। इंदोरीकर समर्थकांकडून संगमनेरात जल्लोष। ॲडव्होकेट रंजना गवांदे निर्णयाविरोधात जाणार हायकोर्टात। कोणी काहीही बोललं तरी अगस्ती सहकारी साखर कारखाना बंद पडू देणार नाही। कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री मधुकर पिचडांचा निर्धार। पुढील 3 वर्षात कारखाना कर्जमुक्त करण्याचं सभासदांना आश्वासन। कारखान्याची वार्षिक सभा ऑनलाईन पद्धतीनं संपन्न। आणि राहता शहरात 7 दिवस लॉकडाऊन असताना नागरिक घरात तर शासकीय कार्यालयात कोरोना नियमांचा भंग। दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्रीसाठी मोठी गर्दी झाल्याचं चित्र। मनसेकडून कारवाई करण्याची मागणी।